आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. घरोघरी प्रचारात शरद उर्फ बापू मोरे आघाडीवर, प्रभाग सात मधील सुज्ञ नागरिकांचा वाढता पाठिंबा. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत प्रभाग सात मधून राजेश शाहू आघाडीतर्फे शरद उर्फ बापू मोरे यांनी घरोघरी प्रचारात आघाडी घेतली असून प्रभागातील सुज्ञ नागरिकांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे. प्रभाग सात मधून एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि नागरिकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवत ते सोडवण्यासाठी नेहमीच धडपडणारे शरद उर्फ बापू मोरे यांनी या निवडणुकीत उडी घेतली आहे. प्रभागातील समस्या सोडवून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते निवडणुकीत सामोरे जात आहेत. घरोघरी प्रचारावर भर देत त्यांनी प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी घेत समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. आजपर्यंत समस्या सोडवण्यासाठी त्यांनी केलेलं काम आणि प्रभागाच्या विकासाची त्यांची तळमळ पाहून येथील सुज्ञ नागरिक त्यांना वाढता पाठिंबा देत आहे. आपल्या समाज कार्याच्या जोरावर आणि विकासाच्या मुद्द्यावर इथली जनता आपल्यालाच निवडून देईल असा ठाम विश्वास त्यांना आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळच्या प्रभाग सात मधून संदीप इंगळे. घाणीची समस्या सगळ्यात मोठी आहे, ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे तिथं सगळ्यात मोठी घाण आहे आणि त्याचं तिथलं स्वच्छता काही झालेलं नाही आणि ते मी प्रयत्न करेन. तर सर्व मंदिरमध्ये एकदम मोडकाही झालेला आहे, त्याचं पण देखभाल दुरुस्ती करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि तळोबा मंदिर ते नंदुमान्यांच्या घरापर्यंत जी मोठी गटार आहे ती तुंबलेली असते, ती भुयारी गटार करून त्याचा प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. बालगजर मंडळमध्ये इथून अत्तरांच्या घरापासून गटार करण्याचा माझा प्रयत्न राहील. महासागर मंडळच्या तिथं तुंबलेली गटार आहे, त्याचं पण ड्रेनेजची व्यवस्था करण्यात येईल. आणि काळेगल्लीमध्ये दीपक काळेसरांच्या घराजवळून गटारचं उद्घाटन झालं आहे, पण गटार झालेलं नाही, ते पण मी सोडवण्याचा प्रयत्न करेन.